नमस्कार पालांडे सर, गुरुकुलचे सर आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज एक चांगला एक कार्यक्रम घडून आणला आहे सरांनी. इथे सर्वांना एकदा पुन्हा एकदा एकत्र बोलवलं आहे सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशनच्या निमित्ताने. आणि गुरुकुलच्या सरांनी आता जे सांगितलं आहे तुम्हाला, एकदम म्हणजे तुमच्या लाईफमध्ये यूज होणाऱ्या त्या गोष्टी आहे, पण त्या अशा कानावर ऐकून नुसत्या ऐकून सोडायच्या नाही आहेत, आपल्याला त्या इम्प्लिमेंट आणायच्या आहेत आपल्यामध्ये. ठीक आहे, कॉम्प्युटर क्लास कॉम्प्युटरमध्ये पण शिकताना, आपल्या अक्षर कॉम्प्युटरमध्ये शिकताना सर आणि मॅडम आपल्याकडे तुमच्यावर भरपूर मेहनत घेतली आहे, प्रत्येकाला करून करून घेतलेलंच आहे. पण बघा, लक्षात घ्या, हे फक्त तुम्हाला शिकायचं म्हणून तुमच्याकडून करून घेतलेलं नाही आहे, तुम्हाला ते लाईफमध्ये यूज होणार आहे पुढे. कळलं का? तुम्ही जेव्हा करिअरसाठी बाहेर जाणार त्यावेळेला जे काही तुम्ही आत्ता शिकलायत कॉम्प्युटरमध्ये, ते तुम्हाला करिअरमध्ये यूज होणार आहे, लाईफमध्ये यूज होणार आहे. चांगल्या जॉब्स तुम्हाला जर पाहिजे आहेत, स्किल जॉब ज्याला आपण म्हणतो, त्याच्यासाठी हे कॉम्प्युटरचं नॉलेज खूप गरजेचं आहे. सर पालांडे सर मार्गदर्शन तुम्हाला करतच असतात, बरोबर आहे की का? कुठल्या कुठल्या टप्प्यामध्ये काय काय तुम्हाला नॉलेज गरजेचं आहे, 10वीनंतर काय पाहिजे, 12वीनंतर काय पाहिजे, 15वीनंतर तुम्ही काय केलं पाहिजे, आणि ह्याचं जर तुम्ही खरंच तुमच्या लाईफमध्ये ते इम्प्लिमेंटेशन केलं तर नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीने सक्सेस होऊ शकतात. समजलं ना? आणि परत मी ते सांगेन की स्किल जॉब जर तुम्हाला पाहिजे तर कॉम्प्युटरशिवाय पर्याय नाही आहे. टायपिंग आलं पाहिजे तुम्हाला, CCC कोर्स, एक्सल, टॅली, कॉमर्सच्या मुलांसाठी हे खूप गरजेचं आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहेत. 15वी करतात मुलं, नंतर लक्षात येतं की टॅली केलं आहे, एक्सल नाही आहे, एक्सलमध्ये जॉब येतो, एक्सल केलेलं असेल टॅलीमध्ये जॉब येतो. या मिनिमम या गोष्टी करायलाच पाहिजेत तुम्हाला, त्याच्याशिवाय पर्याय नाही. अजून तुम्हाला दुसरं काही गोष्टी करायच्या असेल, हार्डवेअर करायचं आहे, ग्राफिक डिझायनिंग करायचं आहे, अजून काही वेगळं करायचं आहे, कोणाला हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे, नक्कीच काय MBA करायचं आहे, ते करायलाच पाहिजे. पण कॉम्प्युटरसाठीच्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या मिनिमम आल्याच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. आता परवाच जागतिक महिला दिन झाला, आमच्या क्लासवर आम्ही एक महिलांसाठीचा एक छोटा 10 दिवसांचं वर्कशॉप ठेवलं होतं. आता आज त्याची आम्ही अनाउन्समेंट करून आलो आम्ही. तर त्या महिलांना प्रश्न विचारला की कोणाकोणाकडे स्मार्टफोन आहेत, प्रत्येकाने हातवरती केला. पण मी त्यांना अजून एक प्रश्न असा विचारला, जेव्हा तुम्ही तुमचे मोबाईल चेंज करतात, तुमचे कॉन्टॅक्ट नंबर परत मिळतात का तुम्हाला? एकाचा पण हातवरती नाही. म्हणजे मोबाईल स्मार्ट आहे तुमच्याकडे, पण आपण स्मार्ट वापर करत नाही त्याचा. समजलं ना? तर ज्या गोष्टी आपण शिकलो आहोत, कॉम्प्युटर आहे, मोबाईल आहे, त्याचा स्मार्ट वापर होणं गरजेचं आहे. जॉब जे करत असतील त्यांना माहिती आहे, किंवा पुढे जाऊन तुम्ही जॉब जेव्हा जाणार करायला, लक्षात घ्या, नुसतं ग्रॅज्युएशन करून जॉब मिळत नाही. तुमच्याकडे स्किल काय आहे, एक काम नसतंच, नक्कीच नसतं. आता आमच्याकडे ग्राफिक डिझायनिंगसाठी आम्ही जेव्हा मुलांना पाठवतो जॉबसाठी, डिझायनिंग बनवायचंच आहे, पण बाहेर जाऊन जॉब पूर्ण बनवून त्याचं पार्टीला दाखवणं आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एंड होईपर्यंत तुम्हालाच करायचं आहे. असं नाही जॉब मिळत की बसलायत कॉम्प्युटरसमोर बसलायत आणि तुम्हाला जॉब मिळाला, म्हणजे तुम्हाला पगार देत आहेत, नक्कीच नाही आहे. त्या पार्टीबरोबर बोलणं, त्याचं पेमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. मल्टी टॅलेंटेड जॉब्स लागतात आणि स्किल्स तुमच्याकडे लागतात, त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे की तुमच्याकडे स्किल्स काय आहे. आणि कॉम्प्युटर ही एक म्हणजे जरुरी स्किल आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. ठीक आहे, तर तुमच्या भविष्यासाठी परत तुम्हाला मी एक बेस्ट ऑफ लक देतो आणि खूप चांगलं तुमचं करिअर हो ही देवाकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू सर.